मित्रांनो, मी शंभुराज तुमच्यासाठी आज घेऊन येतोय आपल्या स्टॉक सिरीज मधला आज एका नवीन कंपनीचा अभ्यास, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी डिटेल मध्ये शिकतोय. ऍक्च्युली झालं काय, आजची जी कंपनी आहे ना ती थोडी वेगळी आहे. कारण काय झालं, मी काही 2-3 दिवसापूर्वीच आहे ना अभ्यास करत होतो, त्यावेळी माझ्या वाचनामध्ये एक आलं सेबीचा रिपोर्ट. आणि त्या सेबीच्या रिपोर्टमध्ये मी असं वाचलं की जे पण ऑप्शन ट्रेड करतात त्याच्यामधल्या काही प्रॉफिटेबल कंपन्यांची मी माहिती घेत होतो. आणि त्याच्यामध्ये असं समजलं की त्या ह्या ज्या काही प्रॉफिटेबल कंपन्या आहेत ना, तर त्या एका अमुक स्पेशल स्ट्रॅटेजीचा वापर करतात. आणि ती जी काही स्ट्रॅटेजी आहे, ती काही सिस्टीम आहे ना, ती बनवायचं मोस्टली काम किंवा त्या प्रकारचं काम ही कंपनी करते. ओके, मग आता ही कंपनी काय, मग म्हणलं चला ॲटलिस्ट कंपनीचं कुठलं नाव समोर आलं तर आपलं पहिलं काम आहे त्याचा बाबा चार्ट बघा, त्यानंतर फंडामेंटल डिटेल काढा, आणि चांगलं वाटलं तर तुमच्याशी शेअर करा, जेणेकरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. लक्षात ठेवा, इन डिटेल माहिती आहे सगळी, कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल. माझं काम आहे तुम्हाला इन डिटेल माहिती पुरवणे, तुम्ही त्याच्यावर काम करून डिसाईड तुम्ही करू शकता याच्यामध्ये. मित्रांनो, याच्यामध्ये पाहायला गेलो मी की अरे हा एक चांगला स्टॉक आहे, रेंज बाउंड मधून थोडा वर जात होता आणि थोडा करेक्शन मध्ये जातोय. आपण म्हटलं प्रत्येक वेळेस विचार करतोय की सगळे स्टॉकच ब्रेकआउट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बुलिश ट्रेंड दिसतो, पण म्हणलं की कदाचित एक अशी कंपनी सापडली की जिने आजपर्यंत लॉसच नाही केलेला. छान गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात त्याचा चार्ट जर पाहिला तर एका करेक्शन फेजमध्ये जात होता. म्हणजे चला, नक्कीच एक चांगला टॉपिक आज आपल्यापर्यंत भेटतोय, तुम्ही सगळे पण याच्यामध्ये शिकू शकता. बघूया ही कंपनी काय करते. लक्षात ठेवा, ही कंपनी अशामध्ये हा जो चार्ट दिसतोय ना याच्यामध्ये, तर आत्ता नॉर्मली मागील 3-4 वर्षापूर्वी म्हणजे 2019 आसपास मार्केटमध्ये लिस्ट झालेली याच्यामध्ये. पण महत्वाची गोष्ट काय, ही कंपनी जे काम करते ना ह्या सेक्टरवर आपण आधी अभ्यासच नाही केलेला. आणि मित्रांनो, या कंपनीचं नाव आहे दौलत अल्गो टेक. लक्षात ठेवा, अल्गोटेक काय, तर ही कंपनी मोस्टली अल्गोरिदम बनवायचं काम करते. आणि मी जसं तुम्हाला मी आधी सांगितलं याच्यामध्ये की आत्ताच्या कंडिशनला जे पण FIs मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट घेऊन जातात ते मोस्टली अल्गो ट्रेडिंगचा खूप वापर करतात. म्हणलं आम्ही पण काम करतो त्याच्यावर, पण म्हणलं चला तुमच्यापर्यंत घेऊन जाऊया हा दौलत अल्गोटेक नक्की काय. ओके, डिटेलमध्ये शिकूया. लक्षात ठेवा, नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल, बघूया काय काय याच्यामध्ये करता येणार आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण बघूया कंपनी नक्की काय करते. तुम्हाला माहिती आहे का, जर दौलत अल्गोटेकचा आपण विचार करायला गेले याच्यामध्ये, तर एक क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग कंपनी आहे जी डेटावर काम करत असते मोस्टली याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट, कंपनीचा प्रायमरी बिझनेस हा स्टॉक्समध्ये ट्रेड करणे, त्याचबरोबर सिक्युरिटी मार्केट आणि कमोडिटीज ह्याच्यामध्ये ते, आणि त्यातल्या त्यात महत्वाचे डेरिव्हेटिव्ह याच्यावर हे लोक ट्रेड करतात. आणि महत्वाची गोष्ट काय, तर हा एक ट्रेडिंग कम सेल्फ क्लिअरिंग मेंबर आहे NSE चा. पण ही एक चांगली गोष्ट आहे, कारण NSE क्लिअरिंगचं काम सगळं स्वतः करत नाही, ते वेगवेगळ्या कंपन्यांना दिलं असतं, त्यातली एक दौलत अल्गोटेक ही कंपनी याच्यामध्ये. ओके, आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय, तर कंपनीची सुरुवात 1983 साली झालेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी जुनी कंपनी. गुजरात गांधीनगर इथं ही कंपनी आहे. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय, तर महत्वाची गोष्ट कंपनीने 2021 तिचं नाव चेंज केलं. आधी नाव होतं दौलत इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर झालं दौलत अल्गोटेक. क्लिअर. आता याच बरोबर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट फंड आहे की हे जे कंपनी करते याच्यामध्ये कंपनीचं कोर बिझनेस काय आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेअर, स्टॉक्स, कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्हजवर कंपनीचा मेन फोकस आहे, ज्याच्यामध्ये कंपनी स्वतः पण ट्रेड करते. पहिली गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग करते, म्हणजे अल्गोरिदम अँड डेटा अनालिटिक्स, जे वेगवेगळे डेटाज आपण घेतो बघा वेबसाईटला वगैरे लागणारा, ते प्रोव्हाइड करायचं काम कंपन्यांना हे करते. प्लस वेगवेगळे अल्गो बनवते मोठे, जे काही मोठे मोठे FIs असतात काही, याच्यामध्ये आपण म्हणतो की याच्या ना कॅटेगरीचे ट्रेडर्स आहेत किंवा जो काही मोठा ट्रेडर आहे ज्यांना अल्गोचं मोठ्या प्रमाणात गरज आहे, अशा इंडिव्हिज्युअल पर्सनला कंपन्यांना पण अल्गो प्रोव्हाइड करते, प्लस स्वतः पण वापर करून घेत असते याच्यामध्ये. ओके, त्यातल्यात महत्वाची गोष्ट 3 नंबरची याच्यामध्ये की ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट ऑफ NSE, म्हणजे NSE सेल्फ क्लिअरिंगचं काम ही कंपनी याच्यामध्ये करते. आता ही एकटीच नाही करत, क्लिअरिंगचं काम बऱ्याच कंपन्यांना वाटून दिलेले, त्यापैकी ही एक कंपनी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता इम्पॉर्टंट काय, हे सगळं आपण पाहिल्यानंतर कंपनीचा बिझनेस तुम्हाला कळला की नक्की काय करते. आता यानंतरचा पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट फंड आहे याच्यामधला, तो म्हणजे कंपनीचे जे काही अल्गो सॉफ्टवेअर आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. कारण भलेही आत्ता भारतामध्ये एवढा अल्गो फेमस नाही, लक्षात ठेवा, तसं म्हणायला गेलं तर पण फेमस होते, कदाचित पुढच्या 3-4 वर्षानंतर अजून स्कोप येईल भारतामध्ये, कारण लोकांना तेव्हा अल्गो ट्रेडिंगची गरज जाणवेल आणि ते हळूहळू होणार आहे याच्यामध्ये. ओके, आता कंपनीचा मेन प्रोडक्ट जो आहे ना, जो काही त्यांनी अल्गोवर सॉफ्टवेअर बनवलाय, तो मोस्टली डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजीवर काम करतो. ओके, आणि त्या रिलेटेड त्यांनी अल्गोज त्याच्यामध्ये फॉर्म केलेले. आता महत्वाची गोष्ट काय, ह्याचा वापर करून ते स्वतः पण ट्रेडिंग करतात, स्वतःचे पण टर्मिनल्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि इतर कंपन्यांना पण ते ह्याच्यामधून प्रोव्हाइड करतात. ही साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर पाहायला गेला
गेला आपण तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा याच्यामध्ये की कंपनीची इन्व्हेस्टमेंट किती आहे. तर आत्ताच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर 78 कोटी रुपयांचं कंपनीने गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आणि लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. चांगली गोष्ट आहे ना. थांबा, याच्यापेक्षा पण अजून छान गोष्ट देतो की कंपनीने हे 78 कोटीच नाहीये तर कंपनीने जवळपास आत्ता 380 कोटी रुपये काय केलेत, इन्व्हेस्ट केलेत फिक्स डिपॉझिटरी रिसिप्ट्समध्ये. आणि लोक हुशार पण आहेत खूप. ॲक्च्युली एक सेफ्टीसाठी हे पैसे काय केलेत, इन्व्हेस्ट केलेत. आणि ॲक्च्युली ह्या 380 कोटी रुपयांनाच परत प्लेझिंग पण केलेलं आहे आणि ही अमाऊंट घेऊनच परत त्याच्यावर ट्रेड पण करतायत. म्हणजे दोन्हीकडनं पण कंपनी बेनिफिट करायचा प्रयत्न करते. ओके, कधी मी याच्यावर अजून डिटेल व्हिडिओ बनवेल एखादा, कारण स्मार्ट पद्धतीने तुमच्या पैशाचा वापर कसा करायचा मी नंतर सांगेल. तसंच मी तुम्हाला जर पाहिलं असेल, आपण यूट्यूबवर बरेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत असतो. आम्ही एक ADRचा स्पेशल व्हिडिओ बनवला होता. ओके, बघितला नसेल ना पटकन ह्या कार्डवर क्लिक करा आणि तो न चुकता पहा, कारण अशी इम्पॉर्टंट माहिती आपल्या चॅनलशिवाय तुम्हाला कोण डिटेलमध्ये देणार नाही आहे. ओके मित्रांनो, आता आपण बघितलं ह्या कंपनीचे ऍक्च्युली कुठे कुठे पैसा लावलेला आहे, कारण काय तर बँकेने कंपनीचा जो काय बेस आहे तो स्ट्रॉंग व्हायला मदत होत असते याच्यामध्ये. आता यानंतर आम्हाला अशी एक गोष्ट जाणवली की कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड काढला, हे सगळं करते काय, छापतायत का. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट मला याच्यामध्ये अशी जाणवली, ओके, आजपर्यंत जेव्हापासून कंपनी सुरुवात झाली आहे एका पण महिन्यामध्ये कंपनीने लॉस नाही केलेला. चांगली गोष्ट नाही याच्यामध्ये. ओके, इन्सेम डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पण कंपनी याच्यामध्ये, ओके, आणि इतर गोष्टींमध्ये पण कंपनीने अजूनही लॉस पाहिलेला नाही आहे. विचार करा, डेरिव्हेटिव्हमध्ये येऊन पण लॉस नाहीत करत, म्हणजे काहीतरी मजबूत यांच्याकडे असणार आहे. ओके, आता याचबरोबर आपण मित्रांनो हे सगळं शिकतोय असं बऱ्याच जणांना वाटतं की आम्हाला पण ह्या गोष्टी इन डिटेलमध्ये शिकायचं. जसं मी तुम्हाला स्टॉक्स अनालिसिस सांगतो, वेगवेगळ्या कंपन्यांची फंडामेंटलची माहिती घेतो, आपण बऱ्याच गोष्टी टेक्निकल वगैरे पाहतो. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट येत होत्या की सर एखादा फिजिकल सेशन पण ठेवा ना, काळजी करू नका. मी पुण्यामध्ये 20 ऑक्टोबर रोजी एक आजपर्यंत सगळ्यात मोठा सेशन ठेवतोय आणि हा काय फक्त सेमिनार नसणार आहे, याच्यामध्ये ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स आम्ही सगळे बोलवतोय जे मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट स्वतःला ग्रो करायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यासाठी काही वेगळ्या स्ट्रॅटजी, वेगवेगळे लोक, असं एक मोठा प्रोग्रॅमचा माझा प्लॅन आहे त्याच्यामध्ये. ओके, तुम्ही पण इच्छुक असाल याच्यासाठी तर खाली जायचं, एक लिंक दिलेली असेल तुम्हाला, त्या लिंकवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा. एक नॉमिनल फी असेल, जे हॉलचं भाडं असतं तेवढंच आम्ही याच्यामध्ये चार्ज करतो, ह्याला काही माझी फी नसणार आहे. ओके, तर हा सेमिनार तुमच्यासाठी असेल जर तुम्हाला एक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट सिस्टीम जर ग्रो करायची, नवनवीन कन्सेप्ट शिकायचे आणि फिजिकली मला भेटायचे, अजून काही तुमचे प्रॉब्लेम असतील विचारायचं असेल, तर हा पुण्यातला सेमिनार नक्कीच तुमच्यासाठी असेल, कारण इथे काहीतरी वेगळं शिकायला मिळेल आणि वेगवेगळ्या लोकांशी भेटता पण येईल तुम्हाला याच्यामध्ये. ओके, तर आजच जावा, खाली तुम्हाला मी लिंक दिलेली आहे, पिन करून ठेवलेली आहे, त्याच्यावर जावा आणि तुमचं आजच ह्या सेमिनारसाठी क्विकली रजिस्ट्रेशन करून ठेवा. मित्रांनो, आता तो मेन टॉपिककडे. मी हे सगळं पाहिलं त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की कंपनीचा प्रॉफिट लॉस किती आहे हे पण मी सगळ्यात जास्त मोस्टली इफेक्टिव्हली पाहत असतो. याच्यामध्ये मला असं जाणवलं 5 वर्षाचा ॲव्हरेज 26%, 3 वर्षाचा 21%, 1 वर्षाचा 242% ग्रो झालेली आहे. म्हणजे काहीतरी समथिंग हॅपनिंग इन अल्गो सिस्टीम, लक्षात ठेवायच्यामध्ये इथे चांगला आम्हाला ग्रोथ दिसली. ओके, म्हणून आम्ही ॲक्च्युली आधीचा डेटा काढला, आधी हे बघितलं होतं प्रॉफिट किती झाला आहे, नंतर आधीचा डेटावर सर्च केला, प्लस अजून एक चांगली गोष्ट मला याच्यामध्ये सापडली. ओके, तर इम्पॉर्टंट गोष्ट अशी याच्यामध्ये की कंपनीचं मार्केट कॅप 2851 कोटींच्या घरामध्ये, पण महत्त्वाची गोष्ट स्टॉकचा पी आहे ना फक्त 13 आहे. मग तुम्हाला म्हटेल की त्यात काय, त्यात काय असं नाही आहे, तर ह्याच्या इंडस्ट्रीचं पी ए 23. म्हणजे विचार करा, इंडस्ट्रीयल पीईचा कम्पेअर करायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला एक अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे हा. ओके, कंपनीचा आरओई 22%, कंपनीचा आरओसी 27%, आणि कंपनीचं डेप्ट 84 कोटीचं आत्ताच्या कंडिशनला याच्यामध्ये. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार करायला गेलं तर तुम्ही सांगा आता काय वाटतं बरं याच्यामध्ये हा डेटा पाहिल्यावर, कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं समजावून का सांगतो, तर माझं म्हणणं आहे की मला समजलंय हे आपल्या सगळ्या मित्रांना पण समजलं पाहिजे. भलेही लेट समजेल, 4 व्हिडिओ बघायला लागतील, ह्याच्यापेक्षा काय होणार नाहीये, पण तुम्हाला समजेल. तुम्हाला काय वाटतं, हे फंडामेंटल आपण हे अनालिसिस केलं दौलत अल्गोटेकचं, तुम्हाला काय वाटतं दौलत अल्गोटेक ही जी कंपनी आहे ही फंडामेंटली मजबूत आहे का फंडामेंटली वीक आहे, खाली प्रत्येकाने पटापट कमेंट करायची. आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही न चुकता खाली सांगायचं याच्यामध्ये. ओके, कारण मित्रांनो अशी इंटरेस्टिंग माहिती आम्ही का घेऊन येत असतो, आम्हाला वाटतं की तुम्हाला पण 4 गोष्टी वेगळ्या कळाव्यात. चॅलेंज देऊन सांगतो, असे किती मराठी चॅनल आहेत की ज्याच्यामध्ये इन डिटेल माहिती लोकांच्या फायद्यासाठी पण दिली जाते, लक्षात ठेवा. तर आम्ही जे काय मिशन तुमच्यापर्यंत घेऊन आलो, कारण आमचं ब्रीद वाक्याचं आहे अर्थ साक्षरतेतून अर्थसमृद्धीकडे, पण ह्यासाठी तुमचा पण हातभार लागणार आहे. तुम्ही व्हिडिओज लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केले तर लोकांपर्यंत पोहोचतील, त्यांना आवडले तर ते लाईक करतील, आणि लाईक्स आणि व्ह्यूज जर आले तर आम्हालाही वाटेल की बाबा आम्ही जे काय करतो ते योग्य करतोय, एवढीच अपेक्षा. ओके, खाली जाऊन कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करून हक्काने शेअर करा. धन्यवाद.